कणेरी मठ इथल्या सिद्धगिरी संस्थांच्या वतीनं सुमंगलम या पंचमहाभूतांवर आधारित सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय नव्या वर्षात वीस ते सव्वीस फेब्रुवारी या कालावधीत मठा शेजारील सुमारे पाचशे एकर जमिनीमध्ये होणाऱ्या या उत्सवाला देश परदेशातील सुमारे तीस लाख लोक उपस्थिती लावणार आहेत वैश्विक पर्यावरण संवर्धनाच्या हेतूनं आयोजित केलेल्या या उत्सवाच्या बोधचिन्हाचं अनावरण शुक्रवार 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पंचगंगा नदी घाटावर होणार असल्याची माहिती संयोजक डॉक्टर संदीप पाटील आणि शंकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली कणेरी मठाच्या वतीनं पृथ्वी जल हवा तेज आणि आकाश अशा पंचमहाभूतांवर आधारित भव्य सोहळा आयोजित करण्यात आलाय वीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस या कालावधीत होणाऱ्या प्रदर्शनात विविध वस्तूंचं प्रदर्शन व्याख्यान मार्गदर्शन विविध गोष्टींची अनुभूती असे उपक्रम होणार आहेत या उत्सवासाठी आनंद खासबारदार आणि शिरीष खांडेकर यांनी बनवलेल्या बोधचिन्हाचं अनावरण शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पंचगंगा नदी होणार आहे यावेळी हजारो गोमय पणत्या प्रज्वलित केल्या जाणार आहेत तसंच यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि थीम सॉन्गचं अनावरणही होणार आहे हा सोहळा अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचं शंकर पाटील आणि डॉक्टर संदीप पाटील यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला माणिक पाटील चुएेकर डॉक्टर रवींद्र सिंग प्रल्हाद जाधव विक्रम पाटील उपस्थित होते